सांज मराठी फॅन्स या आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जीव माझा गुंतलेला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळेल की अंतरा आणि मल्हार सर ऑफिसमध्ये येतात मल्हार सर अंतराची सगळ्यांशी ओळख करून देतात आणि सगळ्यांशी तिची ओळख करून झाल्यानंतर तिला म्हणतात ही अंतरा आजपासूनही आपल्या ऑफिसमध्ये जॉईन होणार आहे आणि हिला काही अडत असेल तर तुम्ही सगळ्यांनी हिला मदत करायची तशीही ती खूप स्मार्ट आहे पण तरीही हिला काही अडत असेल तर तुम्ही नक्कीच हिला मदत करा आणि असं सांग असं सर सा सगळ्यांना सांगतात आणि सगळं मल्हार सरांचं सगळं ऐकतात आणि अंतराही सरांकडे बघून खुश होते कारण ते स त्यांच्या स्टाफला हेल्प करायला सांगत असतात आणि इथे सर आणि अंतरा कॅबिनमध्ये येतात तर अंतरा मल्हार सरांना विचारते ही कॅबिन तर ताईडीची आहे तर मल्हार सर म्हणतात हो ही कॅबिन तर श्वेताची आहे पण आता तुला इथेच काम करायचं आहे आणि जशी श्वेता काम करत होती तसं सगळं तुला काम करावं लागेल तर अंतराला पहिलं काही सुचत नाही आणि मग मल्हार सर अंतराला अंतर तिच्या सीटवर बसवतात आणि म्हणतात आजपासून हे ऑफिस तुझं तर अंतरा मनातल्या मनात विचार करत असते आणि तेवढ्यातच एक माणूस येतो आणि मल्हार सर त्याला बोलतात की तू मी जी सांगितलेली फाईल आणलीस ना तर तो माणूस म्हणतो हो सर आणली तर मग असं कर की ह्या जेवढ्या फाईल्स आहेत तेवढ्या ह्या अंतरा मॅडमला दाखव आणि त्यांच्याकडनं ती सगळी कामं करून घे तर तो माणूस बोलतो हो सर तर अंतरा मनातला विचार करते की कसलं काम का मला जमेल की नाही आणि तो माणूस म्हणतो की मॅडम मला मल्ला सांगितलं आहे की तुम्हाला सगळी कामं जमतील तर तुम्हाला जमेल ना मी तुम्हाला हेल्प करू शकतो पण मल्हार सरांनी सांगितले की तुम्हालाच करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जमेल ना आणि इथे श्वेता सगळ्या सगळ्यांसोबत बसत असले बसलेली असते घरातल्यांसोबत तेवढ्याच सुहासिनी काकू येतात आणि म्हणतात की श्वेता सुहासिनी काकूंना म्हणते काको मला माफ करा मी फार चुकीची वागली तर सुहासिनी म्हणते ठीक आहे श्वेता तुझी गोष्ट वेगळी होती पण जर इतिहासागी जर मल्लार असतात तर मी मल्लारलाही माफ केलं नसतं मी सहसासहजी कोणाला माफ नाही करत चूक चूक असेल त्याला चुकीची शिक्षाही मी देतेच पण तुझी गोष्ट ही, ही वेगळी होती त्यामुळे ठीक आहे आणि तू टेन्शन नको घेऊस तुला जॉब मिळून जाईल हे माझं वचन आहे तर इथे सगळे सुहासिनी काकूंशी बोलत असतात आणि पुढे आणि श्वेता सुहासिनी का काकूंना बोलते काकू मला खरंच तुम्ही माफ करा मला माहिती आहे मी तुमच्या तुमच्या माफीची लायक नाही आहे मी तुमच्या घराला खूप त्रास दिले पण मला खरंच तुम्ही माफ करा तुमचं मन खूप मोठं आहे मला माहिती आहे तुम्ही नक्कीच मला माफ कराल मी आतापर्यंत आता मी कधीच तुमच्या घराच्या वाटेला येणार नाही कधीच अंतराच्या मल्हारच्या लाईफमध्ये मी कधीच येणार नाही मी माझीच कामं करेन तर तुम्ही मला प्लीज माफ करा मी परत अशी चुकीची वागणार नाही मला माहिती आहे मी त्या रात्री एक रात्र बाहेर होते तुम्ही सगळी काळजीमध्ये होता पण मी खरंच चुकीची वागली तर मग सुहासिने म्हणते ठीक आहे तुला तुझी चूक कळते ना तर मग मी तुला माफ करेन आणि येते अंतर ऑफिसमध्ये बसलेली असते आणि अंतराला काही सुचत नसतं तिला खूप तिचं ती म्हणते काय काय काम करायचं इकडचं तिथे टाईप करायचं कसं करायचं हे तिला काहीच कळत नसतं आणि ती डोक्याला हात लावून बसते आणि विचार करते मला हे जमेल की नाही ताईडी ही काम कशी करत होती मला हे सगळं जमणार आहे की नाही अशी ती विचार करते आणि तिला ती काहीच कामं जमत नसतात तर आता अंतराला ही पुढे कामं जमतील की नाही हा मेल आने में तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला असे नवीन अपडेट घेऊन येतच राहू आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका